एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश आपलं अगदी आवडतं लाडकं आणि आराध्य असं दैवत। भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचा शुभ दिवस। पुण्याचा गणेशोत्सव हा सगळ्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, महाराष्ट्राचं धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे। या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला पुणेकर अगदी उत्साहानं आणि आनंदानं लागले होते। पुण्यातले मानाचे गणपती हे सर्व भाविकांचं श्रद्धास्थान आहेत। मानाच्या या गणपतींची प्राणप्रतिष्ठा आणि पूजन भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अत्यंत भक्तिभावानं आणि विधिवत करण्यात आलं। मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। पारंपरिक पद्धतीनं म्हणजे चांदीच्या पालखीतून छत्र, चामर, अब्दागिरी यांच्यासह बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली। अत्यंत मोहक आणि सात्विक भाव असणारी बाप्पांची मूर्ती पालखीमध्ये विराजमान झाली होती। कुंटे चौक, आप्पा बळवंत चौक, जिजामाता चौकातून ही मिरवणूक उत्सव मंडपात पोचली। देवळणकर बंधूंचं नगारा वादन आणि प्रभात बँडचे सुस्वर यामुळे मिरवणुकीतलं वातावरण भक्तिमय झालं होतं। मंडपातली विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट यामुळे वातावरण पवित्र आणि प्रसन्न झालं होतं। पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणं हे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्यपूर्ण साजरा केला जातो। त्याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 127 वर्षात गणेशोत्सवाचा मूळ गाभा जो आहे संघटन आणि प्रबोधन त्याला अनुसरून मंडळाने अनेक वर्ष अनेक पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळेला स्वच्छ पाण्याच्या हौदात श्री गजाननाचं विसर्जन करायचं पुणेकरांनाही ज्या पद्धतीने आवाहन केलं होतं आणि पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता, त्यावेळेला ज्या नदीच्या बाबतीत जो जागरूकता आम्ही निर्माण केली होती पण 4 वर्षात नदीची अवस्थेत काही सुधार झाला नाही, म्हणून यावर्षी श्री कसबा गणपती आणि बाकीच्या सर्व मंडळांनी मिळून असं ठरवलेलं आहे की आम्ही केलेलं आहे आता तुम्ही करा। प्रशासन, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि काही सामाजिक संस्था हे मिळून नदी आपण पूर्ण स्वच्छ करण्याचा संकल्प सोडलेला आहे। कारण प्रशासकीय अधिकारी आणि त्याला जर या मंडळाची जर ऊर्जा मिळाली, पुण्यात 4,500 मंडळं आहेत आणि जवळजवळ 8 ते 10 लाख कार्यकर्ते आहेत, तर आपली नदी खडकवासला ते खराडी हे निश्चित स्वच्छ होईल आणि त्यातनं जलवाहतूकही सुरुवात करता येईल असं आम्हाला वाटतं। त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना भजन, पूजन, कीर्तन असे सगळे कार्यक्रम आहेत। पर्यावरण पूर्ण पूरक असा देखावा पण आपण इथं केलेला आहे। गजमहालाची आपण संकल्पना मांडलेली आहे आणि त्या पद्धतीने
पुणेकर भाविक हे रोज श्री कसबागणपतीच्या दर्शनाला येतात. मानाचा दुसरा गणपती अर्थात तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती चांदीच्या पालखीतून पारंपरिक पद्धतीनं श्रींची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशा पथक आणि शंख ध्वनी या मिरवणुकीचं आकर्षण होतं. बालान ग्रुपचे पुनीत बालान आणि धारीवाल समूहाच्या जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज स्त्रीची प्राणप्रतिष्ठा झाली. या स्त्रीची प्राणप्रतिष्ठा आज सकाळी दुपारी दीड वाजता प्राणप्रतिष्ठा झाली. त्याची आमची आज मिरवणूक आमची असं मंदार लॉजपासून सुरू झाली. मंदार लॉजपासून कुंटे चौकापासून गुरुजालीपासून मंदिरात आमची प्राणप्रतिष्ठा. आणि या प्राणप्रतिष्ठेला पुनीत बालम आणि जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते आज प्राणप्रतिष्ठा झाली त्यांची. आणि आज जयघोषामध्ये त्यांच्या आज यांची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यांची मंडळाचे उपक्रम असे आहेत की आता आपण पहिले फिजिओथेरपीसाठीचे जे शिबिर आहे हे 2 दिवसांनी घेत आहोत. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना फिजिओथेरपीचे सोपे सोपे उपाय करून आपलं जीवन कसं समृद्ध ठेवता येईल याच्याबद्दल आपण कॅम्प ठेवलेला आहे. दुसरा उपक्रम जो आहे हा पोलिसांसाठी आहे आपला. याच्यामध्ये आपण पोलिसांना आयड्रॉप्सचं वाटप करणार आहोत. पोलीस हे अविश्रांत 10 दिवस मेहनत घेत असतात गणपतीमध्ये, तर आता त्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा म्हणून मंडळातर्फे आयड्रॉप्सचं वाटप केलं जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. याच्यामध्ये 10 तारखेला आपल्याकडे गणेश याग आहे आणि नंतर सत्यनारायण आणि मंत्रजागर अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम पण राहणार आहेत. मंडळाचा आत्ताच ग्रामदेवता पुरस्कार जो समाज बदलासाठी जी लोकं झटतात त्याच्यासाठी जे लोकं झटतात त्याचा तो जो कार्यक्रम आहे हा आत्ता 10 ऑगस्टला संपला. आणि याच्यानंतर शेवटच्या दिवशीची जी मिरवणूक आहे याच्याबद्दल बोलायचं झालं तर ती अतिशय शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या इकडे नगारा वादन असेल. त्याच्यानंतर महिला कार्यकर्त्या ह्या अश्वरूढ होऊन हातात ध्वज घेऊन असतील. आणि ह्याच्यानंतर सामाजिक संदेश देणारे फ्लोट असतील आणि विविध वाद्यवृंद असणारे ढोलताशा पथकं असतील. तसंच मंडळाने स्वतःचं जे चालू केलेलं शंखनाद पथक आहे यावेळेला 30 मुलं युवक युवती आणि लहान मुलं यांचं शंखवादनही होणार आहे. त्याच्यानंतर श्री स्वतः पालखीमध्ये विराजमान होतील आणि श्रींच्या पालखीपुढे आपण जर बघितलं तर आपदागिरी आणि मानचिन्ह हे जी आमची वैशिष्ट्य किंवा सेपरेट ओळख आहे हे असणार आहे. आणि त्याच्यापुढे मंडळाचे सगळे कार्यकर्ते सभासद आणि हितचिंतक अशी ही मिरवणूक शेवटची असणार आहे. मानाच्या तिसऱ्या अर्थात गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती बाप्पांची मिरवणूक फुलांच्या सजावटीच्या आकर्षक अशा रथातून काढण्यात आली होती. अत्यंत देखणी आणि मूषक वाहन असणारी अशी ही गणेश मूर्ती. येरवडा कारागृहातील कैद्यांचं ढोल पथक हे मिरवणुकीचं वैशिष्ट्य होतं. ते 33वं वर्ष असणाऱ्या या मंडळामध्ये यावर्षी बाहुबली महालाचा देखावा सादर करण्यात आला आहे.
यंदा आम्ही 133वं वर्ष साजरं करत आहोत आणि हा पुण्यातील सुनील शेंडकरने बाहुबली महल बनवला आहे आणि यंदाच्या वर्षी भारतामध्ये सर्वप्रथम असा निर्णय घेण्यात आला पोलीस प्रशासनाकडनं की जे काही येरवडा जेलमधील कैदी आहेत त्यांना उत्सवामध्ये सामील करायचं. मग त्यासाठी आपल्या मंडळाला त्यांनी मान दिला व आज त्यांनी आपल्या मंडळाच्या पुढं वादन केलं. हा सर्वात धाडसी निर्णय ते महासंचालक सुनील रामानंद साहेब यांच्या निर्णयाने हा उपक्रम सक्सेस झाला आणि यंदाच्या वर्षी जे आपल्या कोल्हापूर सांगलीला जे पूरग्रस्तांचं हे झाले तर आम्ही मंडळातर्फे जे 5 कुटुंब पूर्ण त्यांचे हे झालेले खालावलेले त्यांना आम्ही पूर्ण 5 कुटुंबाला हे त्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मदत करणार आहोत. मानाचा चौथा गणपती अर्थात तुळशीबाग गणपती, हा गणपती श्रींच्या भव्य दिव्य मूर्तीसाठी आणि चांदीच्या आभूषणांसाठी प्रसिद्ध आहे. गणपती चौकातून सुरू झालेली श्रींची मिरवणूक बुधवार चौक बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडपात पोचली. श्री श्री रविशंकर शाळेचं ढोलताशा पथक या मिरवणुकीत सहभागी झालं होतं. 119वं वर्ष असणाऱ्या या गणेशोत्सवाच्या गणपतीचं भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं. मंडळाचं यंदा 119वं वर्ष आहे. मंडळाची प्राण प्रतिष्ठा सकाळी 12:30 वाजता प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युवराज शेठ डमाल यांच्या हस्ते झालेली आहे. बाकी 10 दिवसात असेच उपक्रम असतात. सोशल उपक्रम आताना आमचे 12 महिने चालू असतात. गणपतीच्या दिवसात काय नाही करत, बाकी 12 महिने सोशल उपक्रम असतात. सकाळच्या माध्यमातून आम्ही बरंचसं सामान पूरग्रस्तांना दिलेलं आहे. यावर्षी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही वाढदिवस हा अनाथ आश्रमात वगैरे करतो, त्यांच्याबरोबरच साजरा करतो. हे मंडळाची परंपरा आहे. इथे आम्ही इथे वाढदिवस न करता फ्लॅग्स वगैरे न लावता आम्ही तो जाऊन अनाथ आश्रमात वगैरे साजरे करतो. यावर्षी आम्ही पूर्वग्रस्त निधी देऊन टाकला. आम्ही कपडे धान्य असे जाऊन कोल्हापूरमध्ये वाटप करून आलो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणारा आणि नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती. या गणपतीची प्राणप्रतिष्ठा ओम गुरुदेव जंगली महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. ओडिशातल्या श्री सूर्य मंदिराचा देखावा आणि विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. नितीन गडकरी यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यंदाच्या वर्षी राज्यामध्ये काही भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुरामुळे हानी झाली आणि काही भागात पाऊसच झाला नाही. तर उत्सव साजरा करता करता महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांना जी विनंती करतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, कराड ह्या भागामध्ये ज्या आपल्या बांधवांचे हाल झालेले आहेत त्यांच्या पुनर्वसनाकरता आपण सारी गणपती मंडळे पुढे येऊ द्या. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून 4 गावं आपण दत्तक घेतली असून त्याकरता 10 कोटी रुपये खर्च करणार आहोत. तसंच ज्या भागामध्ये आवर्षणाची स्थिती आहे तिथे गेली 4 महिने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून पशुखाद्य आणि टँकरद्वारे पाणी पुरवण्याचं काम हे अहोरात्र चालू आहे.
आपण सारेजण मिळून आपल्या राज्यावर आलेलं जे संकट आहे त्या संकटाचा सामना करूया. आपले जे कोणी बांधव या संकटामध्ये सापडलेले आहेत त्यांना मदत करूया. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांना त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करू इच्छितो. यंदाचा उत्सव अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा, शांततेचा, यशोमान कीर्तीचा, देशाला लांबून ठरणारा हो ही श्रीचरणी प्रार्थना करतो. 35 वर्ष जो आपला कार्यक्रम चालतो तो ऋषीपंचमीचा कार्यक्रम जवळजवळ 35,000 महिलांच्या सहभागाचा उद्या सकाळी 6 वाजता इथं संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यावेळेस आपण गणेश सूर्य मंदिर केलेलं आहे आणि गेली 5 वर्ष विश्वास शेंडेंच्या नेतृत्वाखाली आपण इथं सूर्य नमस्कारांचा सुद्धा एक उपक्रम आपण करत असतो. तो परवा दिवशी सकाळी 6 ते 7 इथे होणार आहे. त्याच्यानंतर गुरुवारी सकाळी 6 वाजता अग्निहोत्राचा कार्यक्रम होणार आहे. तो मंगेश गुप्ते यांच्या टीमच्या माध्यमातून होतो. असे हे 3 दिवस पहिल्यांदा सलग 3 ते 4 दिवस हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम ह्या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर जो आपला 10 दिवसाचा पूर्ण उत्सव आहे त्या उत्सवात जी काही आपले रोजचे अभिषेक, आरती, गणेश याग याचं आयोजन केलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त 12 तारखेला गणपती बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक नियमितप्रमाणे होणार आहे. अखिल मंडई मंडळाचा शारदेसह झोपाळ्यावर विराजमान झालेला गणपती पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या हस्ते श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. फुलांच्या रंगीत शेषरथामध्ये बाप्पांचं रूप अधिकच सोज्वळ आणि खुलून दिसत होतं. हुतात्मा बाबूगेनू मंडळानं यावर्षी शनिवारवाड्याची भव्य प्रतिकृती तयार केली होती. पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण केवळ महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगभरातील भक्तांना आहे. म्हणूनच भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मिरवणूक या दोन्हीमध्ये परदेशी पाहुण्यांचा वावर लक्षणीय होता. ढोल ताशा पथकांचा मर्दानी ठेका नेहमीच मिरवणुकीमध्ये वेगळा रंग आणतो. पारंपरिक वेशातली तरुणाई आणि त्यातही तरुणींची लक्षणीय संख्या जाणवण्या इतपत होती. महिला सबलीकरण, स्त्रीमुक्ती, सैनिकांचं आत्मबलिदान यासारख्या सामाजिक विषयांचे संदेशही या निमित्ताने देण्यात आले होते. पारंपरिक नऊवारी साडीच्या वेशातील नथ आणि इतर अलंकार परिधान केलेल्या महिलांचं झेंडे पथक लक्षवेधक होतं. महिलांचे तलवारबाजीचे साहसी खेळ दाखवणारं पथकही या मिरवणुकीत सामील झालं होतं. रंगीबेरंगी आणि अत्यंत सुबक रांगोळ्यांच्या पायघड्यांवरून बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. परशु धारण केलेला, असुरांचं निर्दालन करण्याच्या आविर्भावात असणारा श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचा गणेश लाकडी देव्हाऱ्यात विराजमान झाला होता. भक्तांच्या भेटीसाठी आले आले हो।
अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे सुंदर साजिरी देखणी गणेश मूर्ती घरी आणण्यामध्ये घरातल्या बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. सार्वजनिक देखाव्यांच्या धर्तीवर काही उत्साही पुणेकर घरातल्या गणपती समोरही विविध कल्पक देखावे सादर करतात. पंचगंगांचे कलश आणि या पंचगंगांचं गोमुखातनं पडणारं पाणी, त्याच्या समोरील महादेवाची मूर्ती हा घरगुती देखावा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. शालू पाचू चने सुन भारी केली पूजेची तयारी उंच सुरात कोकिळ बोले बाप्पा आले. गेली 21 वर्ष आमच्या जाधव परिवारा वतीने विविध देखावे आत्तापर्यंत सादर करण्यात आलेले आहे. दशावतार, आमची माती आमची माणसं, शिवछत्रीच्या पदत्पर्शाने पावन झाल्या 12 किल्ल्याची माती, असे विविध आजपर्यंत देखावा आम्ही सादर करत आलेलो आहेत. यावर्षी आम्ही पंचगंगा हा देखावा सादर केलेला आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे असे की सर्व नद्यांचे पाणी आम्ही स्वतः जाऊन आणलेले आहे. काही मित्रपरिवाराने आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि एक मूर्तीशिल्पकार श्री विनोद येलापूरकर हे माझे मित्र सातत्याने मला मदत करत आहे. 6 महिन्यापूर्वी आम्ही हे सगळे ह्याची व्यवस्था करत असतो. काय थीम करायची काय हे 6 महिने आमचं ठरलेलं असतं. आता पुढील वर्षाचं काय करायचं ह्याचंसुद्धा आम्ही नियोजन करून ठेवलेलं आहे. तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामीदाता. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली वाडा संस्कृती थोडी मागे पडली असली तरी त्याची जागा उपनगरातल्या सोसायट्यांनी घेतली आहे. या सोसायट्यांमध्येही सर्व रहिवासी एकत्र येऊन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं उत्साहानं आयोजन करतात. सर्वांगे सुंदरू कासे पीतांबरू विद्येचा सागरू वंदियेला. सर्वांग सुंदर अशा या लाडक्या गजाननाचं स्वागत पुणेकरांनी मोठ्या उत्साहात भक्तिभावानं आणि जल्लोषानं केलं. त्याच्याजवळ सकल विघ्नांचं हरण करण्याची आणि सुखशांतीची मागणी केली. अशा रीतीनं श्री भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दरम्यानच्या गणेशोत्सव रूपी आनंद सोहळ्याचा प्रारंभ झाला.